आज तुम्हाला मी एवढं सांगतो, आम्ही 1500 नाही थांबणार, आम्ही 1500 रुपयावर नाही थांबणार. कारण आम्ही तुमच्यातली कसब बघितली आहे की काही लोकांनी 1500 वस्तू घेतल्या, 3000 वस्तू घेतल्या, त्याचे 10000 केले, त्याचे 20000 केले. म्हणून तुम्ही ताकद दिली. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, 1500 आम्ही 2000 करू, 2000 2500 करू, आणि आणखी ताकद तुम्ही वाढवली तर 3000 जास्त देताना आम्ही हात आकडता घेणार नाही. हे मी का सांगतोय, कारण आम्ही देणारे आहोत, आमची देण्याची नियत आहे, आणि हे पैसे तुमचे आहे, हे सर्वसामान्यांचे आहेत. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर माझं काय हे पाहिलं नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेचं काय हे पाहिलं, आणि म्हणून 2.5 वर्षाचा काळ बघा महाविकास आघाडीचा, आणि आमचा 2.25 वर्षाचा बघा. या राज्यामध्ये अनेक प्रकल्प बंद पाडले, त्याच्यामध्ये खोडा घातला, आम्ही बंद पाडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. जलयुक्त शिवार सारखे शेतकऱ्याला वरदान ठरणारे बंद केलं, समृद्धी हायवे बंद केला, अटल सेतू बंद केला, कोस्टल हायवे बंद केला, मेट्रो बंद केली. तुमच्या रायगडमध्ये देखील आज आम्ही मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता तयार करतोय, मुंबई पुणे आणि समृद्धी नागपूर मुंबई सारखा. याला खो घालता, आणि हे सगळे खो घातलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. उद्योग मंत्री इकडे आहेत, उद्योग विभागाच्या माध्यमातून देखील अनेक उद्योग आम्ही आणले, उद्योग पळवले पळवले म्हणणारे यांच्या तोंडात त्यांचे दात घासले. आणि म्हणून आज आणि त्याचबरोबर एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना, या योजना सुरू करणारं हे पहिलं राज्य आहे. एवढ्या योजना केल्या एकावर एक एकावर एक की लाडकी बहिणीच्या योजनेखाली सगळ्या योजना दबून गेल्या. पण लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे चांगलं फेपर भरलंय त्यांना, बघतायत कशी बंद होईल कशी बंद होईल कशी बंद होईल. अरे बेट्यांनो, इथं मी आहे, दादा आहे, देवेंद्र आहे, तुमची योजना कधी बंद पाडू देणार नाही. कारण 33000 कोटी, किती हजार कोटी, 33000 कोटीची आपल्या तरतूद आहे ना, 48000 कोटीची तरतूद आम्ही केलेली, 48000 कोटी. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका, या ठिकाणी आम्ही केलेल्या योजना तुम्हाला चालू राहतील. 3 गॅस सिलेंडरची योजना कधीपासून देतोय आपण, 3 गॅस सिलेंडर मोफत आपण वर्षाला देतोय, ऑगस्ट महिन्यापासून आपण पुढे देतोय. ती देखील योजना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे हा माहेरचा आहेर आहे, हा थांबणारा नाही. कारण हे भाऊ जे आहेत हे देणारे आहे, बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे, हे दुष्ट सावत्र भाऊ तुमचा आनंद खेचून घेणारे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं समाधान आहे. आणि म्हणून ज्या योजना आम्ही लागू केल्यात त्या योजना कायम स्वरूपी सुरू राहतील. मी आपल्या आदिती तटकरे आणि अनुप कुमार यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी योजना अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावीपणे राबवली आणि फटाफट फटाफट पैसे गेले. कोणीतरी म्हणत होतं राहुल गांधी खटखटाखट खटखटाखट, अरे कुठे, निवडणूक झाली की गेले हात वर केले. पण आम्ही पटापट पटापट माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले, कारण नियतीमध्ये आमच्या खोट नाही आहे. काँग्रेस फसवणूक करतो, आम्ही आता योजना सुरू केली कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये, राजस्थानमध्ये. निवडणुका झाल्या की हात वरती पैसे नाहीत, केंद्राने पैसे द्यावे. वा बेट्यानो, तुम्ही घोषणा करायची आणि पैसे केंद्राकडे मागायचे. म्हणून हरियाणामध्ये
तिथल्या जनतेने यांचा अहंकाराचा फुगा फोडला. त्यांचा जेव्हा अगोदर सुरुवात झाली तेव्हा हे बेटे सगळे जिलेबी वाटत होते, लाडू वाटत होते, ढोल बडवत होते. जसं जनतेने सपोर्ट करायला सुरुवात केल्यावर यांचा अहंकाराचा ढोल फुटला आणि हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं. हे डबल इंजिनचं सरकार आहे म्हणून तिथल्या जनतेने विचार केला, केंद्रामध्ये पण एनडीए म्हणजे बीजेपीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, मग हरियाणात पण आपल्याला तेच सरकार आणलं पाहिजे, तर योजनाही मिळतील, विकासही होईल, रस्तेही होतील, सगळं होईल. आणि म्हणून तिथं लोकांनी फेक नरेटिव्हवर लक्ष दिलं नाही, लोकसभेला फसवून तुमच्याकडून मतदान झालं. तुम्ही लोकांनी नाही, काही लोकांनी केलं, परंतु फेक नरेटिव्ह एकदाच होतं, पुन्हा पुन्हा होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी विकास नीतीला मतदान केलेलं आहे.